चला भागाकार सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत. पहिले उदाहरण 40/10 × 10. आता हा भागाकार करण्यासाठी या शून्याला हा शून्य घालून या ठिकाणी फक्त 40 उरतं, त्यामुळे याचा भागाकार 40 येतो. दुसरं उदाहरण घेऊयात, 44/11 × 10. आता हा भागाकार सोडवण्यासाठी आपल्याला 11 ने 44 ला भाग जातो, त्यामुळे 11 × 11 = 44 × 10. 4 × 10 = 40. याचं उत्तर 40 येतं. अशा प्रकारे तुम्ही उदाहरण सोडवू शकता. प्रश्न 3, 50/10 × 100. हे उदाहरण सोडवायचं असेल तर या शून्याला तुम्ही हा शून्य घालवू शकता. उरलं काय आता या ठिकाणी, 50 × 10. याचा गुणाकार तुम्ही सोप्या पद्धतीने पण करू शकता. 5 × 5 आणि हे 2 शून्य समोर द्यायचे, म्हणजे गुणाकार किती आला, 500. प्रश्न 4, 400 × 100 × 10. आता या ठिकाणी याच्या छेदामध्ये 100 आहेत, याच्या छेदामध्ये कोणच नाही, म्हणून या ठिकाणी 1 असतो. आता या ठिकाणी तुम्ही ह्या 2 शून्यांना हे 2 शून्य घालवू शकता. उरलं काय, 4 × 10 आणि या ठिकाणी जर बघितलं 1 × 1 4 × 10 = 40/1 1 येतो. आणि या ठिकाणी जर समजा 1° ठिकाणी असतं आणि जर 40 छेदामध्ये असतं तर आपण 1/40 लिहिलं असतं, परंतु आता या ठिकाणी अंश मोठा आहे आणि छेद 1 आहे, म्हणून त्याचं उत्तर काय येणार, तर 40 येणार. पाचवं उदाहरण पाहूयात, 400/100 × 50. आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे च्या छेदामध्ये कोण नाही, म्हणून 1 येतं आणि या 2 शून्यांना हे 2 शून्य गेले. उरले 4 × 50/1 × 1. आता यांचा गुणाकार करूयात आपण या ठिकाणी 50 × 4. आता 50 × 4 करण्यासाठी याचा फक्त गुणाकार करू, 4 × 5 = 20 आणि हा शून्य तसा समोर द्या. 1 चा गुणाकार 1 वेळा 1 आणि आता तुम्हाला माहितच आहे तर या ठिकाणी याचं उत्तर किती आहे, 200. प्रश्न 6, 48/6 × 42. हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. त्याच्या छेदामध्ये 1 लिहा आणि नंतर 6 ने याला पण भाग जातो, याला पण जातो, एकीकडेच भाग देऊ शकता तुम्ही. 6 × 1 = 6 म्हणजे फक्त 48 ला तरी भाग देऊ शकता किंवा 42 ला, फक्त 1 कालाच भाग द्यायचा या ठिकाणी. 6 × 1 = 6 × 8 = 48. उरले 8 × 42 आणि 1 ची किंमत 1 राहते, 1 × 1. आता यांचा गुणाकार करूयात आपण, 42 × 8, 8 × 2 = 16, 1 × 8 = 32, 32 × 1 = 33,
336 हे त्याचं काय आहे तर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 84 छेद 12 गुणिले 16 छेद 2. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे तर या ठिकाणी 2 ने याला भाग लावू शकता तुम्ही. 2 के 2 2 8 16. पुन्हा या ठिकाणी 2 ने याला सुद्धा भाग लावू शकता, याला सुद्धा लावू शकता. 2 चौक 8 2 सक 12. पुन्हा 2 ने याला सुद्धा भाग देऊ शकता आणि याला. 2 दुनी 4 2 त्रिक 6. आता 3 ने याला भाग जातो का? 8 आणि 4 12. म्हणजे या ठिकाणी कसोटी 3 ची आहे, जाऊ शकतो भाग या ठिकाणी. 3 एके 3 3 दुनी 6. आता 8 मधून 6 गेले, उरले 2, 24 झाले. आणि या ठिकाणी 3 8 24. आता या ठिकाणी 28 गुणिले 2 28 गुणिले 2 यांचा गुणाकार करूयात आपण. या ठिकाणी 2 16 1 7 2 2 4 1 5. तर याचा भागाकार किती आला? तर 56. प्रश्न क्रमांक 8 80 छेद 10 गुणिले 10 गुणिले 10. आता या ठिकाणी ह्या 10 ला तुम्ही हा 10 घालू शकता. उरलं काय? 80 गुणिले 10, कारण ह्याच्या छेदामध्ये 1 असतं नेहमी, लक्षात ठेवा. 80 गुणिले 10 हा गुणाकार तुम्ही सोप्या पद्धतीने पण करू शकता. 8 एके 8 आणि हे 2 शून्य वरती पटकन देऊ शकता. याचा गुणाकार किती आला? 800. म्हणजे ह्या संपूर्ण जी आपण भागाकाराची क्रिया केली आहे त्याचं उत्तर या ठिकाणी 800 आले आहे. प्रश्न 9 घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 9 900 छेद 100 गुणिले 100 छेद 100. आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे या 100 ला हा 100 घालवायचा. 100 ला 100 गेले. आता या ठिकाणी 100 ने या ठिकाणी ह्या 2 शून्यांना हे 2 शून्य गेले, उरला काय? फक्त 9. म्हणजे 9 हा काय आला? तर याचा भागाकार येतो. प्रश्न क्रमांक 10 100 छेद 120 गुणिले 12 छेद 10. आता प्रथम 2 शून्यांना हा 1 शून्य या 0 ला गेला, हा 0 हा 0 गेला, उरलं काय? तर 1 गुणिले 12 आणि या ठिकाणी 12 गुणिले 1. 12 एके 12 आणि 12 एके 12 आणि 12 ला 12 गेले, म्हणजे याचं उत्तर किती येतं? फक्त 1 याचं उत्तर येते. तुम्हाला सोडवण्यासाठी स्वाध्याय प्रश्न दिलेले आहेत तर ते समजून घेऊन सोडवा. एकूण 5 उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत, हे तुम्ही सोडवू शकता.